आज महाराष्ट्र के वजीर तालीम वर्षा गायकवाड ने एक बयान के जरिए इतला दी कि इनको सोशल मीडिया और फोन के जरिए कई सरपरस्त हजरात ने कम्प्लेन की कि प्राइवेट स्कूलें लॉकडाउन होने की वजह से बंद होने के बावजूद भी सरपरस्त और स्टूडेंट से फीस मांग रहे हैं, जबकि पूरे भारत में लॉकडाउन लगा हुआ है। इस पर वजीर तालीम वर्षा गायकवाड़ ने सभी स्कूलों और एजुकेशन इंस्टीट्यूट को एक सर्कुलर के जरिए वार्निंग दी कि सरपरस्त या तलबा से किसी भी किस्म की फीस ना मांगे, फिर भी अगर कोई फीस मांगता है तो इसकी कम्प्लेन जिला शिक्षण अधिकारी के पास करें, इन पर कार्रवाई की जाएगी। आइए अब हम आपको महाराष्ट्र के वजीर तालीम वर्षा गायकवाड़ की जबानी सुनाते हैं। नमस्कार। कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे जाणता की महाराष्ट्रामध्ये संचारबंदी आहे आणि ही संचारबंदी 3 मे पर्यंत असणार आहे। मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि फोनच्या माध्यमातून काही पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या की त्यांच्या शाळेच्या कडून अजूनही या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फीची मागणी होत आहे। मी एक गोष्ट सांगू इच्छिते की राज्याची आज असलेली कोरोनाची परिस्थिती पाहता आणि पालकांची असलेली पैशाची उपलब्धता पाहता माझा सर्व संस्थांना आणि शाळांना या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक पाठवलं गेलेलं आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून फीची मागणी करू नये आणि अशा संदर्भामध्ये कुठलीही जर मागणी होत असेल तर माझं पालकांना विद्यार्थ्यांना आवाहन आहे की त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे या संदर्भातली जी आहे ती तक्रार नोंदवावी आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून या संदर्भामध्ये जे शासन पत्र शासनाने पाठवलेलं आहे त्याची अंमलबजावणी व्हावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत। धन्यवाद। ऐसे ही आवामी बिदारी वाले न्यूज के लिए हमारे यूट्यूब न्यूज चैनल को लाइक सब्सक्राइब और बेल आइकॉन को प्रेस करना ना भूलें।